नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। परमनंट घर बसल्या काम पाहिजे आहे तर तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलो आहे। इथे वाचू शकतात अन अकॅडमी यांच्या वेबसाईटवर घेऊन आलो आहे आणि जवळपास सगळ्यांनाच अन अकॅडमीबद्दल माहिती आहे। तर यांच्यातर्फे अपडेट आला आहे, परमनंट वर्क फ्रॉम होम आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे इंटरनेट अलाउन्स मिळतो, इन्सेंटिव्ह मिळतो आणि लॅपटॉप कम्प्युटर त्याच्यासाठी पण बेनिफिट मिळतं। सो बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही ते बघू शकणार आहात। लिंक्डइन पेजवर कालच यांनी माहिती टाकलेली आहे आणि ते बघू शकता, 200 लोकांनी ते ॲप्लिकेशन सुद्धा केलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। या वेबसाईटवर पण सगळी माहिती आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं, काय करायचं। गुगल फॉर्म पण आहे, म्हणजे तिन्ही चारही पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे परमनंट वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यानंतर BYOD अलाउन्स आहे, म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर स्वतःचा आहे तर त्याच्यासाठी इथे अलाउन्स मिळतो, नसेल तरी इथे 2000 रुपये पर मंथ तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही काय करू शकता, हप्त्यावर एखादा लॅपटॉप वगैरे PC वगैरे घेऊ शकता आणि त्याचा अलाउन्सेस तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे नील करू शकणार आहात। सो चांगली संधी आहे, तुम्हाला इथे स्वतःचा लॅपटॉप सुद्धा करता येणार आहे, त्यामुळे नक्की अप्लाय करा। इंटरनेट अलाउन्स 1000 रुपये हे मिळतात, 2000 रुपये हे मिळतात, म्हणजे 3000 रुपये तर तुम्हाला इथेच मिळत आहे, प्लस इन्सेंटिव्ह 5000 पर्यंत जातो आणि पेमेंट याचा 20 ते 25 हजार आहे, म्हणजे 30000 रुपये तुम्ही इझिली घर बसल्या कमवू शकणार आहात अन अकॅडमी सोबत। फार मोठी कंपनी आहे, फॉर्म कसा भरायचा सगळी माहिती तुम्हाला सांगतो आहे। त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवतो आहे, नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, अन अकॅडमी बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। कुठल्याही एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करताय, बँकिंग एक्झाम झालं, हे झालं, 6वी पासून 12वी सगळ्यांसाठी इथे ऑनलाईन क्लासेस घेतले जातात। ओके, आता ज्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय तो आहे बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, यांचे जे HR आहे त्यांनी ही माहिती लिंक्डइन पेजवर टाकली आहे। तिथे बघा दिलं इझी अप्लाय, तुमचं जर लिंक्डइनवर पेज असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट अप्लाय करू शकणार आहात। तर बघा या पेजवर पण सगळी माहिती दिलेली आहे, काय डिस्क्रिप्शन आहे त्याची पण माहिती दिलेली आहे। तुम्हाला काय करायचं आहे, फोनवरच लोकांना काय करायचं आहे, यांच्या कोर्सेसबद्दल माहिती द्यायची आहे आणि तिथून काय करायचं आहे तर रेव्हेन्यू जनरेट करायचं आहे, कन्सल्टिंग करायची आहे, लोकांना माहिती द्यायची आहे, त्या बदल्यात तुम्हाला इथे लीड जनरेट करायचं आहे, रेव्हेन्यू वाढवायचा आहे। चांगली गोष्ट आहे। इथे बघा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM या रिलेटेड तुमचं काम असणार आहे। एनी ग्रॅज्युएट सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, कारण की अनेक जण म्हणतात की आमचं फार्मसी झालं आहे, आम्हाला त्या रिलेटेड जॉब पाहिजे आहे, ॲग्रिकल्चर झालं आहे, ठीक आहे, त्या रिलेटेड जर जास्त जॉब येत नाही आहे तर तिथे अडकून पडू नका, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकतात। जर तुमचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, फार्मसी झालं तर थोडंफार इंग्लिश तुम्हाला येतच असेल ना, तर मग इथे अप्लाय करायला काय अडचण आहे, इथे जस्ट तुम्हाला लोकांना माहिती द्यायची आणि सल्ले देणं तर आपल्याला खूप चांगलं जमतं, इंडियन्सला सल्ले देणं खूप चांगलं जमतं। सेम टाईप ऑफ तुम्हाला काम करायचं आहे की भाऊ तुमचा मुलगा किंवा तुमचं मुलगी किंवा जे पण आहे तुम्ही ही बँकिंगची एक्झाम देताय तर आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करा पाहिजे, याच्याकडनं आहोत आणि अकॅडमीकडनं आहोत, असं तसं जस्ट तुम्हाला सगळी स्क्रिप्टेड राहतं, जस्ट तुम्हाला बोलायचं असतं, माहिती द्यायची असते आणि लीड जनरेट करायचं असतं, एवढं काम असतं। ओके, त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे हे तर प्रत्येकाकडे आहेच, आपण ऑलरेडी याचे कोर्सेस पण दिलेले आहे। ओके, त्याच्यानंतर बघा ही सगळी माहिती दिलेली आहे, बेनिफिट्स तुम्हाला सांगितले आहे, इथून पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। म्हणजे जर गुगल फॉर्म एक्सपायर झाला तर इथून करा, नाहीतर मग लिंक्डइनवरून करा, कारण की काय होतं की मोठ्या कंपन्या ज्या असतात इथे अप्लाय करणारे भरपूर असतात, ऑल ओव्हर इंडियामधून इथे अप्लाय केलं जातं, त्यामुळे जर यांना जास्त ॲप्लिकेशन आलं की बंद करून टाकतात। त्यामुळे मी सांगतो बेल बटन दाबून ठेवा, कारण की व्हिडिओ आलेल्या पाहून तुम्ही अप्लाय करू शकतात, कारण की तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघा अनेकांना जॉब मिळत आहे, HDFC झालं, ICICI बँक झालं किंवा इंटर्नशिप झाल्या, अनेकांना आपल्या थ्रू जॉब मिळत आहेत, त्यामुळे प्रयत्न करा। ज्यांना मिळत नाही आहे तर तुम्ही रिझ्युमेवर फोकस करा, बायोडाटावर फोकस करा, तुम्हाला पण मिळणार आहे। एक दोन कोर्सेस करून घ्या, फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतोय, त्यामुळे नक्की तुम्ही केलं पाहिजे, त्याशिवाय इथे करिअर नाही 2022 मध्ये, त्यामुळे नक्की समजून घ्या मी काय सांगतोय आणि कामाला लागा। ओके, आता फॉर्म कसा भरायचा, तर इथे तुमचं पूर्ण नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ऍड्रेस, एक्सपिरियन्स काय आहे, तर फ्रेशर्स आहोत बहुत, आमच्याकडे काही एक्सपिरियन्स नाही तरी अप्लाय करा, आहे आमच्याकडे एक्सपिरियन्स तर टाकून द्या, नसेल तर नाही टाका। ओके, ईमेल ऍड्रेस योग्य देत चला, याच्यावरच माहिती येते। काही जण म्हणतात आम्हाला काहीच रिवर्टच नाही आला, आम्हाला काही माहितीच नाही आली, अरे तुमचा ईमेल आय डी चुकीचा आहे तर कसं काय येणार आहे, तर ईमेल आय डी नीट टाका, त्याच्यानंतर लास्ट कंपनी काम केलं असेल याच्या आधी तर टाका, नसेल तर NA टाकायचं, NA म्हणजे आम्ही अजून काहीच काम केलं नाही, आम्ही फ्रेशर्स आहोत। ओके, करंट आणि लास्ट पॅकेज,
आता काय होतं पॅकेज ते इथे टाकायचं नसेल तरी ते नो टाका, एन ए टाकायचं. ओके, रिझन फॉर जॉब चेंज, तुम्ही जर जॉब चेंज करणार असाल तर त्याचं टाका, नाही तर नाही टाकायचं आहे. नोटीस पिरियड काय आहे असेल तर टाका, नाही तर एन ए टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये कसं आहे, तुम्ही गुड आहोत, ॲव्हरेज आहोत, ओके, आणि नसेल येत तरी टाकू शकतात. पण इथे कसं, यांना ऑलराऊंडर लोक पाहिजे असतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात असतात तर मराठीमध्ये पण तुम्हाला लोकांना सांगावं लागतं, हिंदीमध्ये पण सांगावं लागतं, पण इंग्लिश येत असेल तर तुम्ही ऑल टाईपचे कॉल इथे अटेंड करू शकतात, लोकांना माहिती देऊ शकतात. त्यामुळे यांना कसं ॲव्हरेज ॲटलीस्ट गुड तरी आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर लॅपटॉप कम्प्युटर आहे का, असेल तर येस, मग तुम्हाला अलाउन्स मिळणार आहे, नसेल तरी तुम्हाला अलाउन्स मिळणार आहे. त्या पैशांवर तुम्ही इथे इझिली स्वतःसाठी लॅपटॉप घेऊ शकता. 2,500 रुपयाचा तुम्हाला हप्ता बसू शकतोय. एक साधा लॅपटॉप घेऊन आणतो तुम्ही इझिली महिनाभरामध्ये ते हप्ते क्लिअर करू शकणार आहात. म्हणजे तुमचा लाईफ टाईम इथे लॅपटॉप तर होणार आहे. ओके, त्यामुळे इथे येस करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बायोडाटा रेझ्युमे इथे अपलोड करायचा आहे. बायोडाटामध्ये तुम्हाला हे टाकायचं की गुड कम्युनिकेशन स्किल्स आहे, माझ्याकडे बेसिक कम्प्युटरचं नॉलेज आहे, त्याच्यानंतर मी 1-2 कोर्सेस केलेले आहे. हे तुम्हाला सगळे तिथे बायोडाटामध्ये मेन्शन करायचं आहे. लवकरच नवीन व्हिडिओ मी बायोडाटावर बनवणार आहे, तिथेही तुम्हाला हेल्प होणार आहे. हे सगळं केल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचा इथे फॉर्म जातो, 15 दिवसामध्ये तुम्हाला येतं. जर तुमचं हे सगळं बायोडाटा चांगला असेल तर तुम्हाला 3 दिवसातसुद्धा यांचा रिप्लाय येऊ शकतो आहे, आणि 15 दिवसातही येऊ शकतो आहे. 15 दिवसात नाही आला तर समजून घ्यायचं तुमचं इथे सिलेक्शन झालेलं नाही आहे. पुन्हा जेवढे आपण व्हिडिओ बनवतोय तेवढ्यासाठी अप्लाय करत जा. तर चांगली संधी आहे, नक्की ते अप्लाय करा. ग्रॅज्युएट आहात, अंडर ग्रॅज्युएट आहात, तरी अप्लाय करून द्या, कारण की यांना गरज आहे आणि सध्या फार मोठ्या प्रमाणात ग्रोईंग होते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.